सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभवच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा किल्ला. तर आजची सफर असणार आहे याच किल्ल्याची, म्हणजेच सुधागड किल्ल्याची. चला तर मग पाहूयात. शिवराय मित्रांनो, परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सचिनपुरी व्लॉग. तर मित्रांनो, आज आपली सफर असणार आहे अशा किल्ल्याला की भोर संस्थानाचे ते वैभव होतं असा एक किल्ला आहे ज्याचं नाव आहे सुधागड. सुधागड हा किल्ला पालीच्या गणपतीपासून एक हाकेच्या अंतरावरती हा किल्ला आहे. तर या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. तर आपल्यासोबत आज मंडळीत सगळे काही जण नवीन आहेत आणि अर्धे काही जुनेच आहेत. तर सगळ्यांची ओळख करून जर देत बसलो तर व्हिडिओ आपला इथंच संपून जाईल. आम्ही रात्री 2 वाजता ठाकूरवाडी गावामध्ये आलोय. ठाकूरवाडी गावातून आम्ही आता ट्रेक स्टार्ट केलाय. सकाळचे साधारणतः 5 वाजलेत. तर ठाकूरवाडी गावातून आपल्याला गडावर जायला फक्त 1.5 तासाचा वेळ लागतो. पुण्याहून खोपोली पाली मार्गे 130 किलोमीटर व मुंबईहून खालापूर मार्गे 110 किलोमीटरचे अंतर आहे. सुधागडला जाण्यासाठी प्रामुख्याने 2 वाटा आहेत. पहिली ढोंसे गावातून व दुसरी ठाकूरवाडी गावातून. ढोंसे गावातून ट्रेकला 3 तास लागतात व ठाकूरवाडी गावातून 1.5 तास लागतो. मित्रांनो, 15 मिनिटाचं ट्रेकिंग करून आल्यानंतर आपल्याला एक गडावर जाणारी पहिली शिडी लागली आहे. या शिडीहून आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो, त्या पहिल्या शिडीपासून थोडं पुढं चालत आल्यावर आपल्याला दुसरी शिडी लागलेली आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय, ही जी आहे ही दुसरी शिडी. एक तासाच्या चढाईनंतर, साधारण 1 तास झाला नाही पण फोटो वगैरे काढण्यामध्ये आमचा 1 तास निघून गेला. तर आता लागलेली आपल्याला खडी चढाई. तर दम तर लागतोयच. आणि आम्ही लास्ट ट्रेक केला होता गोरखगडचा, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असाल. तर इतकी मजा आली होती त्या ट्रेकला. काय म्हणतो अमर, कसा होता ट्रेक गोरखगड? नो कमेंट्स. अरे तू नव्हतास तर तू नो कमेंट्स म्हणणार रे. हाय की नाही अमर? कसा वाटला? एकदम थ्रिलर. नवीन मेंबरला विचार की? अरे नवीन मेंबर, अरे गोरखगडला जे गेलं त्यांना विचारायला पाहिजे. नवीन मेंबरला विचारून काय उपयोग आहे? व्हिडिओ बघून कळतं का तिथला थ्रिल कसा आहे? हा, स्वतः जाऊन तिथं अनुभव घ्यावा लागतो तेव्हा कळतो तिथला थ्रिल कसा आहे. ओके, बरोबर का नाही? काय अमर, भारी वाटलं का नाही? त्या पायऱ्या कशा होत्या? खूप, माझी तर खूप हाल झाली. हाल झाली की फाटली? फाटली. बरोबर, आता बरोबर बोलला. हल्ली हाल झाली नाही, फाटली त्याची. चढताना तर थ्रिल होताच, नाही असं नाही, पण उतरताना जबरदस्त. खरंच गोरखगडला गेलं पाहिजे. आपण कलावंतीनगड म्हणतो खूप अवघड आहे, युअर फेवरेट मेनू, थ्रिलिंग आहे गौरव सर, पण कलावंतींपेक्षा मला तर गोरखगड खूप थ्रिलिंग वाटला. म्हणजे जे कातळामध्ये कोरलेल्या ज्या पायऱ्या होत्या, तिसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या खास करून, जबरदस्त थ्रिल होता. त्याच्यासारखा अनुभव आजपर्यंत मला कुठंच आला नाही. तर सह्याद्रीतले असे अनेक गड किल्ले आहेत ज्यावरती आपल्याला जायचं आहे, असा थ्रिल अनुभवायचा आहे. तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण आज जातोय सुधागडला. मित्रांनो, आपण पाच्छापूर दरवाज्याच्या जवळ आत्ता पोहोचलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, याचं नाव चिलकती बुरुज आहे. चिलकती बुरुज तुम्ही पाहू शकताय किती भरभक्कम असा हा मोठा बुरुज आहे. हे नैसर्गिक तटबंदी या ठिकाणी लागलेली आहे आणि वरती बांधकाम केलेलं आहे. तर आपण वरून पण पाहणार आहोत, पण खालून हा जो नजारा दिसतो, खरंच त्यावेळेस कसं या ठिकाणी बांधकाम केले असतील आपण विचार करायलाच पाहिजे. त्यावेळेसची काय टेक्नॉलॉजी असेल, आज एवढं टेक्नॉलॉजी, म्हणजे विज्ञान एवढं पुढे गेले तरी असे
गड किल्ले आपण बांधू शकत नाही, पण त्या काळामध्ये नुसते छन्नी हातोड्याने तासून तासून हा भरभक्कम असा बुरुज बनवण्यात आलेला आहे. ही जी तटबंदी आहे तर हे पाच्छापूर दरवाज्याची तटबंदी असावी असं याच्या रचनेवरून तर वाटतंय मला. आज दरवाजा या ठिकाणी अस्तित्वात तर नाही आहे, पण त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर इथूनच आपल्याला आतमध्ये गडावरती प्रवेश करायचा आहे. मित्रांनो, या चिलकती बुरुजाच्या आतल्याच बाजूला एक खाली जायला वाट आहे. हा जो भुयारी मार्ग होता जिथून आपण आत्ता आलो, ते कदाचित या बुरुजाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग आहे. म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय, हा आहे चिलकती बुरुज. हा चिलकती बुरुज तर मेन आहे, त्याच्या बाहेरची संरक्षण तटबंदी जी आहे ही आहे. ही एक वाट खतरनाक तर होतीच, त्यापेक्षा तिथलं जे बाहेर पडण्याचा मार्ग होता तो खरंच कठीण होता, आणि अक्षरशः आम्हाला गुडघ्यावरती चालत चालत पुढे जावं लागलं. शिवाजी महाराजांनी 1657-58 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलुक जिंकला, त्यावेळी सुद्धा गड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. पूर्वी या गडाचे भोरप असे नाव होते, त्यानंतर शिवरायांनी या गडाचे नाव बदलून सुधागड असे नामकरण केले. या गडाचा राजधानीसाठी सुद्धा विचार केला होता असे सांगितले जाते. मित्रांनो, पाच्छापूर दरवाजापासून वरती आल्यानंतर डाव्या हाताला एक वाट जाते, ते एका भल्या मोठ्या पाण्याच्या टाक्यापाशी येते. पाण्याचं टाकं खोल आहे भरपूर असं मला कळलं होतं, पण आपण बघूयात. खरंच यार, पाण्याचं टाकं, आत्ता पाणी ॲक्च्युली त्याचं तळ दिसतं आहे. कदाचित ही टाकी 20-25 फुटाची असावी. वरून बघितलं तर एक छोटंसं होल दिसतं, पण आतमध्ये खूप मोठी टाकी आहे, आणि उतरायला पण या ठिकाणी आपल्याला पायऱ्या दिल्यात, पण ह्याच्यापेक्षा खाली उतरू शकत नाही. वरती मेन पठारावरती आल्यानंतर लगेच आपल्याला डाव्या बाजूला हे सर्व वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. पाच्छापूर दरवाजातून गडावर आल्यास डाव्या बाजूला वाड्यांचे अवशेष, त्याच्याच शेजारी असलेले सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्य कोठार, भांड्याचे टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. मित्रांनो, महादेवाच्या मंदिरापासून आम्ही सरळ आलोय. आम्ही पहिल्यांदा जाणार आहे पंत सचिवांच्या वाड्याकडे, तर तो वाडा करून मग आम्ही बाकीचे अवशेष बघणार आहोत आणि पूर्ण किल्ला फिरणार आहोत. मित्रांनो, हाच तो पंत सचिवांचा वाडा.
मित्रांनो, आपण वाड्यामध्ये प्रवेश केल्यावरच उजव्या हाताला एक जिना दिसतो आहे. तर वरती असं काही बघण्यासारखं नाही आहे. पंत सचिवांचा वाडा आहे. काही वर्षांपूर्वी या वाड्याचं थोडं दुरुस्तीकरण झालं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक उखळसुद्धा दिसते आहे आणि एक जातसुद्धा दिसते, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण निघालोय ओंबळे बुरुजाकडे. आपण ओंबळे बुरुज बघून आपण जाणार आहे भोराई देवीच्या मंदिराकडे. तर चला तर मग पाहूयात. सुधागडाला अनेक ठिकाणी नैसर्गिक तटबंदीची सुरक्षा सुद्धा लाभलेली आहे. तो जो समोरचा सुळका दिसतोय तो आहे पालीपसला सरसगड किल्ला. खालचा जो छोटा डोंगर आहे त्या ठिकाणी ओंबळे बुरुज दिसतोय. ॲक्च्युली तिथं जायची वाट थोडी कठीण आहे. या बाजूनी खाली उतरता येतं पण थोडी अवघड वाट आहे. त्याच्यामुळे आपण काही खाली जाणार नाही. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून मी या बाजूला आलो. तर या ठिकाणी ओंबळे बुरुज आहे. रहा पाहून आपण जातोय परत पंत सचिवांच्या वाड्याकडे. मग तिथून आपण पुढं भोराई देवीचं मंदिर करून टकमक टोकाकडे जाणार आहे. या ठिकाणी काही आपल्याला वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. वाड्यांची पूर्ण पडझड झालेली आहे. गडाच्या कुठल्याही बाजूला गेल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूला वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. पंत सचिवाच्या वाड्याच्या अगदी पाठीमागच्याच बाजूला या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसतंय. पिण्याचं पाण्याच टाकय पाणी बॉटल भरून घ्या. हे बुरुजाच्या तटबंदीवरती फिरण्यासाठी हा रस्ता दिसतोय. तर खाली आपण जाणार नाही, भरपूर झाडी वाढल्यामुळे आपण इथूनच वापस माघारी फिरतोय. आता जातोय टकमक टोकाकडे. ऍक्च्युली सकाळी आम्ही ठाकूरवाडीतनं आम्ही ट्रेक करून वरती आलो होतो. तर आम्ही उतरताना उतरणारे महादरवाज्यातून खाली, जे की जंगल वाट आहे, ते सुद्धा आम्ही थ्रीला आज अनुभवणार आहे. तर भोराई देवीच्या मंदिराकडे जाणारच आहे आपण. पण अगोदर टकमक टोक दारूगोळ्याचा कोठार आपण बघणार आहे. आणि थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला अजून एक या ठिकाणी तलाव लागलेला आहे. मित्रांनो, फायनली आपण टकमक टोकाच्या पॉइंटला येऊन पोहोचलोय. तुम्ही खाली पाहू शकताय, हाच तो टकमक टोक. ह्याच टोकाला बघून शत्रूच्या काळजाचा ठोका चुकत होता. जर इथली शिक्षा सुनावली तर तो अर्धा तर तिथंच मेलेला असायचा. थँक्यू. असा हा सुंदर असा पॉइंट आहे. तर अशी एक सुंदर अशी नदी आहे आणि समोर डोंगरामध्ये काही छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात. तर या बाजूला आल्यानंतर तो जो समोरचा छोटासा डोंगर आहे तो आहे घनगड किल्ला. आणि या माझ्या मागच्या बाजूला तो आहे तैलबैला. तर या बाजूला आल्यानंतर हे दोन आपल्याला या ठिकाणी पॉइंट बघायला भेटतात. आणि समोरचं तर दृश्य मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. तर आपण इथून ड्रोन शूट नक्कीच घेतलं पाहिजे. पाहूयात. Thank you.
टकमक टोक पाहून झालेलं आहे. आपण जातोय आता भुराई देवीच्या मंदिराकडे. मित्रांनो, टकमक टोकाकडनं आपण भुराई देवीच्या मंदिरात आलो आहे आत्ता सध्या. हे जे दिसत आहे हे भुराई देवीचं मंदिर आहे. समोर आपल्याला दीपमाळसुद्धा दिसते आणि हे भुराई देवीचं मंदिराचं प्रवेशद्वार आत्ता काही कारणास्तव बंद आहे. तर तुम्ही पाहू शकताय प्रशस्त असं एक मंदिर आहे. आतमध्ये या ठिकाणी एक मोठी घंटा आहे. भुराई देवीचं वाहन जे समजलं जातं, जे वाघ, तर त्या वाघाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. तुम्हाला दिसत असेल ही मूर्ती वाघाची आहे. आणि आतमध्ये ॲक्च्युली दरवाजा बंद केलेला आहे. आतमध्ये भुराई देवीचं मंदिर आहे किंवा मूर्ती आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 30-40 लोकांची राहण्याची सोय होऊ शकते गडावर जर मुक्कामी आलात तर. आणि आपल्याला समोरच या ठिकाणी एक मंदिर दिसतं आहे आणि पलीकडे एक मंदिर आहे. आणि भुराई देवीच्या मंदिराच्या आवारात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही विरगळ दिसतात. तुम्ही बघा या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये विरगळी ठेवण्यात आलेल्या आहेत. भुराई देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला काही वीर पुरुषांच्या समाध्या या ठिकाणी पाहायला भेटतात. तर भरपूर प्रमाणात या ठिकाणी समाध्या आहेत आणि त्यावर दगडामध्ये कोरलेलं नक्षीकाम अत्यंत सुबक आणि छान अशा पद्धतीचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. तर या बाजूला पण आहेत, परत या बाजूला पण आहेत. आता आम्ही गड उतरायला सुरुवात केलेली आहे. महादरवाजापाशी जाणार आहे. महादरवाजापाशी आपण तिथला व्हिडिओ घेऊयात आणि थोडाफार या गडाचा इतिहास मी तिथेच सांगेन आणि त्याच्यानंतर मग गड उतरायला सुरू करूया. चला पाहूयात. मित्रांनो, फायनली आपण सुधागडच्या महादरवाजापाशी येऊन पोचलोय. तुम्ही या ठिकाणी त्याची रचना पाहू शकताय. मी तुम्हाला दाखवतो, ॲक्च्युली वरून दाखवतो पहिल्यांदा, नंतर खाली गेल्यानंतर आपण पाहूयात. तर मित्रांनो, हा आहे महादरवाजा, सुधागडचा महादरवाजा. 200 गावामधून जी येणारी वाट आहे ती या दरवाजापाशी येऊन पोचते. दोन भरभक्कम आणि मजबूत अशा बुरुजांच्या आतमध्ये हा लपलेला दरवाजा. शत्रूंना कळणारसुद्धा नाही की महादरवाजा या ठिकाणी असेल किंवा असावा. मित्रांनो, महादरवाजाच्या वरच्या बाजूला नक्षीकाम सुंदर अशा पद्धतीचं केलेलं आहे आणि त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात दोन शरब शिल्प आहेत आणि त्याच्या पायाखाली पाचशाही त्यांनी तुडवलेली अशी एक प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. आणि त्याच्या दरवाजाच्या कमानीच्या वरती दोन्ही बाजूला आपल्याला पुष्पाचं चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे. आणि सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी वर्तुळाकार पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. हे बांधकाम हुबेहूब रायगडाची महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती दिसते. मित्रांनो, हाच तो भरभक्कम दरवाजा. आपल्याला बाहेर पडताना किंवा आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी दोन मोठ्या देवड्या दिसतात. ही जी आहे भिंत, हे कातळामधली दिसते आणि वरती बांधकाम आहे. हे पूर्ण कातळामध्ये कोरीव काम करून दरवाजा बनवण्यात आलेला आहे. चला बाहेर जाऊ. तर मित्रांनो, आता आपण सुधागडच्या महादरवाजापाशी येऊन पोचलो आहे.
सकाळी आम्ही ठाकूरवाडीमधून पाचपूर दरवाजेमार्गे गडावरती प्रवेश केला होता. संपूर्ण गड पाहून झाला आहे आणि साधारण आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता गड उतरायला सुरुवात करतो. तर आम्ही सकाळी तिकडनं आल्यामुळं म्हटलं उतरताना या बाजूने उतरावं, महादरवाज्याच्या बाजूने. तर आम्ही या दरवाज्यातून उतरतो आहे. तर आपण पाहिल्याप्रमाणे गडाचा जर इतिहास सांगायचा झाला तर या ठिकाणी जवळच आपली एक ठाणाळी लेणी म्हणून आहे. ती सुमारे 2200 वर्षापूर्वीची लेणी आहे. तर त्या लेणीमुळे कदाचित असं या ठिकाणचं वास्तव्य समजलं जातं की ही हा गडसुद्धा फारच जुना आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर या गडाचं स्वराज्यामध्ये 1648 साली या गडाचा सामील झाला. या गडाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप साऱ्या वनस्पती, औषधी वनस्पती या ठिकाणी आढळतात. आणि गडाचा जर वरचा माथा पाहिला तर खूप सारा असा मोठा आहे आणि जिने या ठिकाणी बरेचसे वाडे होते. तर त्या वाड्यांच्या अवशेषावरनं असं एक अंदाज लागतो या ठिकाणी भरपूर राबता असावा. तर भोर संस्थानाची हे काही काळ राजधानी सुद्धा राहिलेली आहे. आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये आपले जे अष्टप्रधान मंडळामधले जे अण्णाजी दत्तो, बाळाजी अवजी चिटणीस, अवजी बल्लाळ व विरोधी फर्जल हे जे होते यांना काही आरोपाच्या खाली यांना जी मृत्यूची शिक्षा ठेवली होती, जे हत्तीच्या पायी दिलं होतं. तर येथूनच जवळ असलेलं जे सरसगड आहे, सरसगडाच्या पायथ्याशी एक परळी नावाचं गाव आहे, त्या गावाच्या एका पठारावरती त्यांना हत्तीच्या पायी दिलेलं होतं असं एक आपल्याला इतिहासामध्ये नोंद आढळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय. शिवाजी मित्रांनो, अशा प्रकारे या गडाचा मी निरोप घेतोय. तर तुम्हाला हा गड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि ते बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग भेटूयात परत असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.